आपलं स्वागत आहे आपला आजचा जो सेशन आहे आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो असेल इंट्रोडक्शन अँड प्रॅक्टिस वन म्हणजे या ठिकाणी अर्थमॅटिक प्रोग्रेशन काय आहे आणि त्याच्याविषयी जी काही माहिती आहे ती इंट्रोडक्शन मध्ये बघूया आणि प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया ओके व्हिडिओ सुरू करण्यावर सांगू इच्छितो की आपल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आपण सुरुवात करूया अर्थमॅटिक प्रोग्रेशन बरोबर आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय असतं बाळांनो तर लक्ष द्या याच्यामध्ये कुठला घटक महत्वाचा आहे कुठला घटक काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या वेळेस आपल्याला अर्थमॅटिकचं नाव जर समजण्यात आलं तर आपल्याला सगळ्यात म्हणजे जो कॉमन डिफरन्स असतो बघा प्रोग्रेशन प्रोग्रेशनमध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे कोण आहे कॉमन डिफरन्स कोण आहे कॉमन डिफरन्स आता कॉमन डिफरन्स आपल्याला जर सगळ्याचं सेम येऊ लागलं कॉमन डिफरन्स जर सेम येऊ लागलं तर समजून घ्या दिलेली सिक्वन्स ती काय आहे ए पी आहे ओके जर जर सेम असेल तर ते आहे ए पी जर सेम नसेल म्हणजे व्हॅल्यू जर त्याची डिफरंट येऊ लागली तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन ते नाही सेम असेल तर आहे डिफरंट असेल तर नाही ओके हे तुमचं या एक्सरसाइज पहिल्यासाठी तुम्हाला छोटस एक इंट्रोडक्शन म्हटलं तरी चालेल आपण ठीक आहे तर या टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे विच ऑफ द फॉलोविंग असे काही घटक दिलेले आहेत ते आपल्याला मध्ये आहे का नाही ए पी आहे का नाही आणि त्याचं कॉमन डिफरन्स किती आहे असं विचारलं जातं ठीक आहे तर आपण सुरुवात करूया पहिल्याच एक्सरसाइजला ठीक आहे तर या ठिकाणी अशा प्रकारचं तुम्हाला कॉमन डिफरन्स आहे का नाही विचारलं जाऊ शकतं ओके बळानो चला तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर फर्स्ट प्रॅक्टिस सेट पहिला आहे तर लक्षात ठेवा आता पहिली प्रॅक्टिस सेट असल्यामुळे आपल्याला कळायलाच पाहिजे की किती सिम्पल असतं बरोबर आहे तर बघा प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वन तर यामध्ये आपण सुरुवात करूया प्रॉब्लेमला डायरेक्ट विच ऑफ द फॉलोइंग पहिल्यांदा सांगितलेले असे काही सिक्वेन्स असतात बघा एक एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला की दोन कॉमा चार कॉमा सहा कॉमा आठ अप टू डॅश डॅश अशी एक सिक्वेन्स दिलेली आहे आणि या सिक्वेन्सला सांगितलं हे एपी आहे का नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मग आपण या ठिकाणी काय करूया सुरुवात करूया हॅर टी वन बरोबर टू टी टू बरोबर फोर टी थ्री बरोबर सिक्स टी फोर बरोबर एट कॉमन डिफरन्स काढण्यासाठी आपल्याला एक छोटासा फॉर्म्युला वापरायचा डी बरोबर काय असतं टी टू मायनस टी वन टी टू किती आहे चार वजा दोन म्हणजेच किती मिळाला आपल्याला दोन पुन्हा एकदा डिफरन्स का बघूया टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे सहा वजा चार पुन्हा किती मिळालं दोन अजून एक एकदा बघूया डी बरोबर किती आहे टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे आठ वजा किती मिळालं दोन म्हणजे या ठिकाणी या सगळ्यामध्ये जे कॉमन डिफरन्स आहे काय म्हणलं कॉमन डिफरन्स जो आहे तो कसा आहे सेम आहे बरोबर आहे कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू टू बरोबर आहे किती आहे दोन आहे आणि कसं आहे सेम आहे जर सगळ्याचं कॉमन डिफरन्स सेम असेल तर सग लक्षात ठेवा जे गिवन सिक्वेन्स दिलेली सिक्वेन्स आहे जे गिवन सिक्वेन्स आहे इन अँड ए पी इन ए पी दिलेली जी सिक्वेन्स आहे ती अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे आणि त्याचा कॉमन डिफरन्स कॉमन जो डिफरन्स आहे डी बरोबर ते किती आहे दोन किती आहे दोन चला दुसरं एक्झाम्पल बघूया आता सोपे सोपेच एक्झाम्पल असतात ठीक आहे दुसरं एक्झाम्पल बघल्यावर तुम्हाला समजेल की एक्झाम्पल नंबर दोन ओके तर एक्झाम्पल नंबर दोन काय म्हणतं बघूया एक्झाम्पल दुसरं काय मत आहे दुसऱ्या एक्झाम्पलचं तर लक्ष द्या दिलेलं सिक्वेन्स आहे टू कॉमा फायव्ह बाय टू कॉमा थ्री सेवन बाय टू ओके आता आपण सॉल्व करूया पहिल्यांदा जे टर्म दिला त्याला आपण टी वन म्हणतो टी वन किती आहे दोन पुन्हा टी टू किती आहे पाच छेदात दोन टी थ्री किती आहे किती आहे सात छेदात दोन ओके ही आपली सिक्वेन्स आहे मग आपण काय करणार डी बरोबर काय करणार टी टू मायनस टी वन टी टू किती आहे पाच छेदात दोन वजा दोन म्हणजे खाली किती नाही म्हणजे एक आहे पाच एक पाच वजा बे दोन्ही चार छेदात दोन म्हणजे एक छेदात दोन किती आलं एक छेदात दोन पुन्हा एक डिफरन्स काढूया डी बरोबर टी, टी, है, टी, है, है, टी है, थ्री मायनस टी टू बरोबर आहे टी थ्री किती आहे आपल्याकडं बरोबर आहे बघूया टी थ्री किती आहे थ्री मायनस फाय बाय टू ओके चला पुन्हा काय करूया क्रॉस मल्टिप्लाय खाली काय नाही तीन दोन्ही किती सहा वाजा पाच एक पाच छेदात बे एक बे सहा मधून पाच गेले एक छेदात दोन ठीक आहे पुन्हा डी टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती दिलेला आहे आपल्याला सेव्हन बाय टू मायनस किती दिलाय थ्री पुन्हा काय का डिवायड म्हणजे काय म्हणजे वन आहे सेव्हन वनचा सेव्हन मायनस थ्री टू जा सिक्स डिवायडेड बाय टू सात म्हणून सहा गेले एक छेदात दोन बघा या सगळ्यामध्ये दिसायला का जेवढं काय दिलेलं आहे या, या, या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वापरलेलं आहे जे तुम्हाला कॉमन डिफरन्स आहे बरोबर आहे कॉमन जो डिफरन्स आहे तो कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे डी बरोबर किती आलेला आहे वन बाय टू किती आलेला आहे वन बाय टू आणि लक्षात ठेवा जर हे वन बाय टू आलं तर मग समजून घ्या की या सगळ्यातला डिफरन्स सेम आहे बरोबर आहे म्हणून गिवन सिक्वेन्स गिवन सिक्वेन्स इन अँड ए पी आणि कॉमन डिफरन्स किती आहे वन बाय टू ओके चला पुढे जाऊया नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण लगेच याच्यामधला नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणतो बघा तिसरं एक्झाम्पल घेणार आहोत आपण एकदम फाडू क्वेश्चन आहे तिसरं पण चला तिसरं एक्झाम्पल काय म्हणलं बघा मायनस टेन मायनस सिक्स बघा मायनस टेन मायनस सिक्स मायनस टू टू अप टू डॅश डॅश ओके एवरीवन वन लक्ष okay, द्या टी वन किती आहे मायनस दहा टी टू किती आहे मायनस सहा टी थ्री किती आहे मायनस दोन टी फोर किती आहे ओनली टू आता काय करायचं डिफरन्स काढायचं डी बरोबर काय टी टू मायनस टी वन टी टू किती आहे मायनस सहा हे मायनस आणि मायनस दहा मग काय झालं मायनस सहा प्लस दहा म्हणजे किती रे ओनली पॉझिटिव्ह फोर किती आलं ओनली पॉझिटिव्ह फोर पुढे बघूया दुसरा एकदा डी काढून डी बरोबर टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे बघा मायनस टू हे मायनस हे मायनस सिक्स म्हणजे काय मायनस टू मायनस मायनस प्लस सिक्स म्हणजे पुन्हा किती आलं कॉमन डिफरन्स चार ओके आहे पुढे जाऊया अजून एकदा डी काढून बघूया डी बरोबर किती आलं टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे टू टू मायनस मायनस टू म्हणजे किती टू मायनस मायनस प्लस पुन्हा टू म्हणजे किती मिळालं चार बरोबर हे पण चार हे पण चार हे पण म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे सगळे मिळालेले आहेत या सगळ्यावरून कळतंय आहे की याचा जो कॉमन डिफरन्स आहे तो कॉमन डिफरन्स डी किती आहे चार आहे किती आहे चार म्हणून काय लिहा देअर फोर गिवन सिक्वेन्स गिवन सिक्वेन्स इन अँड ए पी इन अँड ए पी अँड देअर फोर जे कॉमन डिफरन्स आहे तो तुमचा किती आहे चार आहे किती आहे चार ठीक आहे असल्या प्रकारचा तिसरा क्वेश्चन आहे ओके त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर ओके आता क्वेश्चन नंबर फोर काय म्हणतं याचं बी आपल्याला या ठिकाणी सिक्वेन्स दिलेली आहे बरोबर आहे म्हणजे जवळपास सोपे सोपेच एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत काही ताण घ्यायचा नाही ऑनली सॉल्व करायचं आहे बघा काय दिलेलं आहे झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट तीन तीन झिरो पॉईंट तीन 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 अप टू डॅश या ठिकाणी जे टी वन आहे ते झिरो पॉइंट थ्री आहे जे टी टू आहे जे झिरो पॉइंट थ्री थ्री आहे और टी थ्री आहे ते झिरो पॉइंट थ्री 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 आहे ओके मग आपल्याला काय करायचं आहे यामध्ये कॉमन डिफरन्स बघायचं आहे काय करायचं आहे आपल्याला टी टू मायनस टी वन करतो आपण जे आपला डी असतो ते आहे ना डी काय असतं टी टू काय आहे झिरो पॉईंट थ्री थ्री मायनस झिरो पॉईंट थ्री ओके जर आपण या दोघाचा कॉमन डिफरन्स काढला तर काय मिळणार बरोबर झिरो पॉईंट झिरो थ्री परंतु पुन्हा एकदा डी बरोबर आपण काढला टी फोर सर टी थ्री मायनस टी टू बरोबर आहे टी थ्री किती आहे झिरो पॉईंट थ्री 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 मायनस झिरो पॉईंट थ्री थ्री याचा कॉमन डिफरन्स किती आहे झिरो पॉईंट झिरो बरोबर आहे झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री मग हे आणि हे सेम आले का नाही आहे मग इथे लिहायचं जे कॉमन डिफरन्स जे डिफरन्स आहे डिफरन्स आर नॉट सेम डिफरन्स आर नॉट सेम म्हणून लिहायचं देअर फोर गिवन सिक्वेन्स इज अँड नॉट एपी काय म्हणालो नॉट एपी म्हणजे हे एपी नाही आहे आपण पुढे जाऊया एकदम सुपर क्वेश्चनकडे आणि नेक्स्ट क्वेश्चन असेल क्वेश्चन नंबर फाय पाचवं काय म्हणायला की बाबा नो सिक्वेन्स दिली झिरो कॉमा मायनस फोर कॉमा मायनस एट कॉमा मायनस ट्वेल कॉमा अप टू डॅश 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 बरोबर आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा काय करणार बाळ नो आपण या ठिकाणी मिळणार टी वन आपल्याकडे असेल झिरो टी टू आपल्याकडे असेल मायनस चार टी थ्री आपल्याकडे असेल मायनस आठ T4, आशा, टी फोर आपल्याकडे असेल मायनस ट्वेल्व अशा प्रकारे तुम्हाला सिक्वेन्स दिली जाईल बरोबर आहे मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं डी काढू शकतो आपण कशामुळं टी टू मायनस टी वन टी टू किती आहे मायनस चार मायनस शून्य म्हणजे असेल मायनस चार त्यानंतर दुसरा डी काढूया डी बरोबर काय टी थ्री मायनस टी टू बरोबर आहे मायनस आठ हे मायनस मायनस चार म्हणजे तुम्हाला काय मायनस आठ प्लस चार बरोबर पुन्हा मायनस चार ओके okay, पुन्हा डी बरोबर किती टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे मायनस बारा मायनस आठ बरोबर मायनस बारा प्लस आठ म्हणजेच पुन्हा किती मायनस चार म्हणजे काय देअर फोर याचा जे कॉमन डिफरन्स आहे जो डी तो किती आहे चार आहे किती आहे चार म्हणून देअर फोर द गिवन सिक्वेन्स गिवन सिक्वेन्स जे दिलेली आहे गिवन सिक्वेन्स इज ए एपी अँड कॉमन डिफरन्स पाहिजे असेल तर ते किती आहे मायनस फोर ओके हे आहे तुमचा प्रॉब्लम नंबर फोर नेक्स्ट बघूया आपण प्रॉब्लेम कडे ठीक आहे प्रॉब्लेम फोर नंतर बघूया प्रॉब्लेम नंबर फाय ओके आता जे प्रॉब्लेम पाचवं सॉरी पाचवं होतं ना आता प्रॉब्लम बघूया सहावं ओके हे पाचवंच होतं आपण बघूया आता सहावा नंबरचा ओके सहावा प्रॉब्लम काय म्हणतात बघूया प्रॉब्लेम नंबर सिक्स दिलेली सिक्वेन्स काय आहे आपल्याकडं मायनस वन बाय फायू मायनस वन बाय फायू मायनस वन बाय फायव म्हणजे टी वन मायनस वन बाय फायू टी टू मायनस वन बाय फायू टी थ्री मायनस वन बाय फायू अशा प्रकारे आपल्याला तिन्ही दिलेले आहेत याच्यावरून आपण काय करणार प्रॉब्लेम सॉल्व करणार ओके चलो डी काढायचं आहे डी बरोबर काय टी टू मायनस टी वन टी टू किती आहे मायनस वन बाय फाय मायनस पुन्हा मायनस वन बाय फाय म्हणजे बाळांनो मायनस वन बाय फाय मायनस मायनस प्लस पुन्हा वन बाय फाय दोन्ही पण कटले किती आले झिरो पुन्हा एकदा डी काढून बघूया छान वाटेल डी बरोबर टी थ्री मायनस टी टू बरोबर आहे टी थ्री किती आहे मायनस वन बाय फाय मायनस पुन्हा मायनस वन बाय फायव्ह म्हणजे पुन्हा मायनस वन बाय फायू प्लस वन बाय फायू म्हणजेच किती झिरो ओके okay. म्हणजे याचा पण कॉमन डिफरन्स किती यायला सेम मग लिहून टाकूया कॉमन डिफरन्स किती आहे झिरो कॉन्स्टंट आहे म्हणून यायचं देअर फोर गिवन सिक्वेन्स इज अँड ए पी अँड कॉमन डिफरन्स झिरो ओके अँड द कॉमन डिफरन्स इज झिरो सावं झालं जाऊया पुढे आपण असंच खेळत पुढे सातव्या नंबरला सातवा नंबर तर या सगळ्यापेक्षाही सोपा बघा सातवा नंबर काय म्हणतो बाळांनो तर सातव्या नंबरचं म्हणणं असं आहे की मी कोण आहे एक सिक्वेन्स आहे कोण आहे एक सिक्वेन्स आहे सिक्वेन्स कुठे आहे लिहा तर बघा थ्री कॉमा थ्री प्लस अंडर रूट टू थ्री प्लस टू अंडर रूट टू थ्री प्लस थ्री अंडर रूट टू हे ना अशा प्रकारे दिलेलं आहे पहिल्यांदा जे दिले जाते ते टी वन आहे तीन दुसऱ्यांदा जे दिले जाते टी टू, थ्री प्लस टू। टी थ्री आहे थ्री प्लस अंडर रोट टू त्याच्यानंतर आहे टी थ्री किती आहे थ्री प्लस टू अंडर रोट टू आणि त्यानंतर आहे टी फोर काय आहे थ्री प्लस थ्री अंडर रोट टू बाळांमुळे सगळ्यांना आपण काय करणार डिफरन्स करणार काय टी टू मायनस टी वन टी टू किती आहे थ्री प्लस अंडर रोड टू मायनस बरोबर आहे टी टू किती आहे तीन ओके हे मायनस प्लस कॅन्सल झालं अंडररोड टू आलं पुन्हा लिहूया डी बरोबर टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे आपल्याकडं थ्री प्लस टू अंडर रोड टू मायनस थ्री प्लस अंडर रोड किती टू ओके आपण आता याला सॉल्व करून घेऊया हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय लागतं बघा इथला एकला तीन कटणारच आहे बरोबर आहे टू अंडर टू आणि हे जर वजाबाकी केली ही पहिला कटून टाकूया या दोघांची वजाबाकी जर केली वजा बाळ्यानं तरी आपल्याला किती येणार अंडर रोट टू येणार बघा मग डी बरोबर टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे आपल्याकडं वन टू थ्री फोर थ्री प्लस थ्री अंडर रोट टू मायनस पुन्हा काय मिळणार थ्री प्लस टू अंडर रोट टू आता याच्यामधून काय केलं हे आणि हे जो मायनस होतं तर हे तीन म्हणून दोन गेले तर एक मुळात दोन राहत म्हणजे या ठिकाणी जे कॉमन डिफरन्स जो आपला डी आहे तो मुळात किती आहे दोन आहे म्हणून देर फोर द गिवन गिवन सिक्वेन्स इज अँड ए पी अँड कॉमन डिफरन्स इज अंडर टू ओके सेव्हन नंबरचा प्रॉब्लेम ओके आता बघूया एट ओके एट नंबरच काय म्हणतो चला बघूया प्रॉब्लेम नंबर एट काय दिलेलं आहे एकशे सत्तावीस वजा एकशे बत्तीस वजा एक सॉरी वजा म्हणालो सिक्वेन्स दिलेली आहे वजापा काय दिलेलं नाही आपण काय करणार टी वन टी वन वन टू सेवन टी टू वन थ्री टू टी थ्री वन थ्री सेवन मग डी काढायचं टी टू मायनस टी वन किती आहे टी टू किती आहे वन थ्री टू मायनस वन टू सेवन एकशे बत्तीस हे काढाय वज बाईक करायची तर किती मिळणार पाच पुन्हा डी बरोबर टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे एकशे सदतीस मायनस एकशे बत्तीस म्हणजेच किती पुन्हा पाच या ठिकाणी पुन्हा काय मिळायलाय कॉमन डिफरन्स डी बरोबर पाच अँड गिवन सिक्वेन्स इज अँड एपी ओके गिवन सिक्वेन्स इज अँड एपी अशा प्रकारचं क्वेश्चन नंबर फर्स्ट तुमच्या इथं कंप्लीट झालेला आहे आता आपण बघूया क्वेश्चन नंबर किती सेकंड क्वेश्चन नंबर सेकंड जे आहे बाळांनो एकदम सोपं आहे मी तुम्हाला एक स्ट्रीक देऊन टाकतो ओके त्या ट्रिकनुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता चलो आता बघूया क्वेश्चन नंबर सेकंड ओके क्वेश्चन सेकंड हे जे क्वेश्चन सेकंड आहे हे काय म्हणायला माहिती आहे का तुम्हाला नाही का कॉमन डिफरन्स म्हणजे तुम्हाला डी दिलेला आहे आणि तुम्हाला फर्स्ट टर्म ए पण दिलेला आहे ए आणि डी या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत ओके या दोन्ही गोष्टीवरून तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काय काय इक्वेशन बनवायचं आहे काय बनवायचं आहे इक्वेशन ओके एव्हरी तर सुरू करूया क्वेश्चन एक मध्ये काही नाही आहे मी दोन तीन एक्झाम्पल सांगितले तुम्ही खुश होऊन जासाल तुम्हाला समजून जाईल किती सोपा आहे ए बरोबर दहा आणि डी बरोबर किती पाच ओके आपल्याला माहित आहे जे ए असते त्याला आपण टी वन म्हणतो ते आपलं पहिलं पद आहे दहा दुसरीकडे जाऊया आपण टी टू काढायचा असेल तर त्याच्यामध्ये टी वन प्लस डी करा टी वन किती दहा प्लस डी किती पाच म्हणजे किती झाले पंधरा बघा आपल्याला असे आपण कितीही टप काढू शकतो ओके द ए पी यांनी विचारलं तुम्हाला चार पाच आपण टप काढले तरी काय हरकत नाही चला ठीक आहे पुढे जाऊया पुन्हा टी टू झाला टी थ्री काढूया टी थ्री म्हणजे कोण टी टू प्लस डी टी टू किती आहे पंधरा अधिक पाच पुन्हा किती झाले वीस पुन्हा बघा टी थ्री टी फोर आहे टी थ्री प्लस डी टी थ्री किती आहे वीस अधिक पाच म्हणजेच किती पंचवीस म्हणजे काय बाळांनो इथं तयार होणार जे काही रिक्वायर्ड ए पी आहे द रिक्वायर्ड ए पी इज दहा पंधरा वीस पंचवीस ओके दहा पंधरा वीस पंचवीस असे चार चार टम काढायचे ओके okay. एक दुसरा एक्झाम्पल घेऊया चला लगेच दुसरा एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला समजेल की कि किती सोपा आहे या ठिकाणी दुसऱ्यामध्ये ए आपल्याला दिलेला आहे ए किती दिलेला आहे बाळांनो ते बघूया ठीक आहे चला ची ए ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे मायनस तीन आणि डी ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला झिरो है ना मग आपण काय करूया पुन्हा सुरू करूया टी वन म्हणजेच आपला ए असते ते आपल्याला मायनस तीन आहे पुन्हा टी टू आपल्याकडे काय असते टी वन प्लस कोण असते डी मायनस थ्री प्लस झिरो म्हणजे मायनस तीन पुन्हा टी टी थ्री झालं सॉरी टी टू झालं त्यानंतर आपण काय करूया टी टू टी थ्री आहे टी टू प्लस डी टी टू किती आहे मायनस तीन प्लस झिरो पुन्हा ती मायनस तीन बरोबर आहे टी फोर असेल आपल्याकडं टी थ्री प्लस डी टी थ्री किती आहे मायनस तीन अधिक शून्य म्हणजे किती मायनस तीन या ठिकाणी जे तुम्हाला डी मिळालेलं आहे ते किती आहे मायनस तीन आहे किती आहे मायनस तीन म्हणून लक्षात ठेवा या ठिकाणी डी तुम्हाला मायनस तीन अरे सॉरी आपल्याला या ठिकाणी काय करायचं होतं शून्य शून्य ऍड करायचं होतं तरी आपल्याला डीच दिलेलंच होतं मायनस तीन आलं मग आपल्याला काय रिक्वायर्ड जे ए पी आहे आप आपली रिक्वायर्ड जे ए पी आहे ती आहे मायनस तीन मायनस तीन मायनस तीन मायनस तीन ओके अशा प्रकारे या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल होतं आता याच्यातलं तिसरं बघूया हो बरोबर आहे तीन एक्झाम्पल तुम्हाला बाकीचे होमवर्क मध्ये देण्यात येईल ए बरोबर किती आहे बळानो मायनस सेव्हन आणि डी किती आहे हाफ वन बाय टू मग आपण काय करायचं टी वन म्हणजेच ए असतं आपल्याकड मायनस सेवन ओके आता आपल्याला काय करायचं टी टू करायचंय टी वन प्लस किती डी टी वन किती आहे मायनस सेव्हन प्लस हाफ बरोबर आहे मायनस सेवन प्लस हाफ म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बेरीज करायची आहे बरोबर आहे बघा साधून चौदा म्हणजे मायनस चौदा अधिक एक छेदा दोन म्हणजे मायनस तेरा छेदा दोन म्हणजे मायनस सिक्स पॉइंट फाय ओके हे झालं टी टू आता बघूया टी थ्री टी थ्री कसा असेल बघा टी टू प्लस डी म्हणजे किती मायनस सिक्स पॉईंट फाय प्लस वन बाय टू हाफ राईट आहे पुन्हा आपण काय करूया हाफ म्हणजे किती रे यालाच आपण असं लिहू शकतो मायनस मायनस सिक्स पॉईंट फाय प्लस झिरो पॉईंट फाय बरोबर आहे म्हणजे याचा आपला आन्सर काय होऊन जाईल डायरेक्ट होईल मायनस सिक्स त्याच्यानंतर बघा टी थ्री झालं आपण टी फोर काढूया टी फोर म्हणजे कोण असतं रे टी थ्री प्लस डी टी थ्री किती काढलं मायनस सिक्स प्लस किती झिरो पॉईंट फाय हाफ आहे ना झिरो पॉईंट पाच करा म्हणजे किती मिळणार मायनस फाय पॉईंट फाय मायनस फाय पॉईंट फाय म्हणजे आपली रिक्वायर्ड जी ए पी आहे ती असेल मायनस सेवन त्याच्यानंतर असेल मायनस सिक्स पॉईंट फाय त्यानंतर आहे मायनस सिक्स आणि मायनस फाय पॉईंट फाय ओके अशा प्रकारे आपलं तिसरं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आपण बघूया याच्यातलं चौथं एक्झाम्पल बाकीचं आपण पुढे जाऊया ओके चौथं एक्झाम्पल काय म्हटलं बाळांनो आपल्याला ए दिलेला आहे मायनस वन पॉईंट टू फाय आणि डी दिलेलं आहे आपल्याला तीन मग काय करूया आपण जे टी वन बरोबर ए आहे म्हणजे मायनस वन पॉईंट टू फाय आहे टी टू म्हणजे आपल्याकडं कोण आहे रे टी वन प्लस बरोबर आहे कोण असेल टी वन प्लस डी असेल टी वन किती आहे मायनस वन पॉईंट टू फाय प्लस डी किती आहे तीन म्हणजे आपल्याला आन्सर मिळणार किती मायनस वन पॉईंट टू फाय प्लस थ्री म्हणजे किती मिळणार वन पॉईंट सेवन फाय त्यानंतर टी टू झालं टी थ्री बघूया टी टू प्लस डी टी टू प्लस डी टी टू किती आहे आपल्याकडं आता आपण काय करणार जे आलं वन पॉईंट सेवन फाय प्लस किती किती डी म्हणजे म्हणजे तीन पॉईंट पॉईंट फोर सेवन फाय आता जे टी फोर काढणार आपण म्हणजे टी थ्री प्लस डी म्हणजे फोर पॉईंट सेवन फाय प्लस डी किती आहे तीन फोर आणि चार आणि तीन किती सात सात पॉईंट सात पाच म्हणजे मिळणारी जी आपली रिक्वायर्ड ए पी जी आहे ती आहे मायनस वन पॉईंट टू फाय वन पॉईंट सेवन फाय फोर पॉईंट सेवन फाय आणि सेवन पॉईंट सेवन फाय एक दोन तीन चार अशा प्रकारचे आपल्याला हे रिक्वायर्ड मिळालेले आहे ओके आता पाचवं बघा फिफ्थ नंबरचं ए आपल्याला दिलेलं आहे सहा डी आपल्याला दिलेलं आहे मायनस तीन आणि याच्यानंतर सहाव्या आपण एक छोटं एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क मध्ये देणार आहोत ते म्हणजे सावध जर नाही आलं बळालं तर कमेंट करा आपण ते सोडून घेऊया ए बरोबर मायनस एकोणवीस आणि डी बरोबर असेल मायनस चार ओके आता बघूया आपण सगळ्यात लास्ट क्वेश्चन हा बी तुमचा फेवरेटच असेल हे आहे आपल्याला फाइंड द टर्म अँड द कॉमन डिफरन्स ऑफ इच दिलेली सिक्वेन्स आहे आणि सिक्वेन्स म्हणून आपल्याला काय करायचं आहे कॉमन डिफरन्स सॉल्व करायचं आहे ओके एव्हरी वन तर बघा या ठिकाणी असेल तुमचा क्वेश्चन नंबर कितवा क्वेश्चन नंबर याच्यातलाच आहे थर्ड किती आहे थर्ड आता बघा किती सिम्पल फॉर्म आहे विचारलं गेलेलं आणि याच्यानुसार आपण इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो चला तर सुरुवात करूया प्रॉब्लम नंबर एक ला यांनी काय केले एक सिक्वेन्स आहे पहिल्या बीटमध्ये काय दिलेलं बीट आहे फायू कॉमा वन कॉमा मायनस थ्री कॉमा मायनस सेवन असं दिलेलं आहे आणि आपल्याला विचारलं की हे आपल्याला विचारलं या ठिकाणी बघा लक्षात ठेवा जे पहिल्यांदा असतं ते आपलं ए म्हणजेच आपलं टी वन असतं त्याला आपण पाच मानणार आहोत बरोबर आहे आता बघूया आणि डिफरन्स जर काढला आपण दोघाचा या दोघाचा म्हणजे काय रे टी टू मायनस टी वन असेल म्हणजे एक मधून पाच गेले म्हणजे मायनस चार पुन्हा जर एखादा डिफरन्स काढला डी बरोबर टी थ्री मायनस टी टू म्हणजे मायनस तीन मायनस एक म्हणजे किती मायनस चार म्हणजे ए तुम्हाला मिळायला किती पाच आणि डी किती मिळायला तुम्हाला मायनस चार म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ए आणि डीच तर काढायचं आहे ओके चला पुढे जाऊया याच्यातलं दुसरं बीट दुसरं बीट बी खूप सोपं आहे काय म्हटलं दुसरं बीट तर बघूया लगेच झिरो पॉईंट सिक्स झिरो पॉईंट नाईन वन पॉइंट टू अँड वन पॉईंट फाय बघा याच्यातला जो पहिला असतो तोच आपला टी वन आहे झिरो पॉईंट सिक्स आहे बरोबर आहे त्याच्यानंतर जे आहे डी काढायचं आहे ते टी टू मायनस टी वन आहे झिरो पॉइंट नाईन मायनस झिरो पॉइंट सिक्स म्हणजे झिरो पॉईंट थ्री ओके एव्हरी वन पुन्हा डी काढू शकता वन पॉईंट टू मायनस झिरो पॉईंट नाईन म्हणजेच तुम्हाला मिळणार काय झिरो पॉइंट तीन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डी किती मिळालं रे झिरो पॉईंट तीन ए तर मिळालं आणि डी पण मिळालं चलो आगे जायंगे याच्यातला तिसरा प्रॉब्लेम बघूया एकदम सुपर तिसरा काय म्हणतं याच्यातलं बघूया नंबर तीन नंतर तीनचं म्हणणं आहे एकशे सत्तावीस एकशे पस्तीस एकशे त्रेचाळीस एकशे एकावन्न हा पहिला हा दुसरा हा तिसरा हा चौथा असे चार आहे म्हणजे टी वन बरोबर ए किती आहे एकशे सत्तावीस बरोबर आहे आता टी टू जे आहे ते असेल टी वन प्लस डी मग मी काय म्हणतो एकशे सत्तावीस अधिक आपला जो सॉरी आपला डी काढायचा आहे ना टी टू मायनस टी वन करावं लागेल ओके तर बघा आता आपण काय करूया टी टू काढणार आहोत म्हणजे आपला डिफरन्स पाहिजे ना बाळांनो डी बरोबर काय टी टू मायनस टी वन एकशे पस्तीस वजा एकशे सत्तावीस बरोबर आहे म्हणजे किती उरले आठ म्हणजे आपला जो डी आहे तो आहे आठ आणि ए आहे एकशे सत्तावीस चौथा आणि लास्ट प्रॉब्लेम तुमच्यासाठी वन बाय फोर थ्री बाय फोर फाय बाय फोर सेवन बाय फोर आपला पहिला ए किती आहे रे ए म्हणजेच टी बे वन आपल्याकडे वन बाय फोर डी काढून घेऊया डी कोण टी टू मायनस टी वन थ्री बाय फोर मायनस वन बाय फोर म्हणजे टू बाय फोर म्हणजेच वन बाय टू बेग बे बेदोनी चार म्हणजे या ठिकाणी जो आपला डिफरन्स मिळाला ते असेल वन बाय टू काय असेल वन बाय टू आणि ए किती मिळाला आपल्याकडे वन बाय फोर ओके एवरी वन अशा प्रकारचे पुढच्या चॅप्टरमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया नेक्स्ट व्हिडिओ जे एक्सरसाइज असेल ठीक आहे थँक्यू व्हेरी मच फॉर टुडे चॅनल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा